नमस्कार, महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष म्हणजेच प्रवास भाडे मागणीपत्र जे आपले ICRP ताई प्रत्येक गावामध्ये एक किंवा दोन ICRP म्हणजे प्रेरिकाताईची निवड केलेली असते, निवड झालेली असते, त्या प्रेरिकाताईंना गटाच्या कामानिमित्त तालुका कार्यालयाला, जिल्हा कार्यालयाला प्रवास करण्यासाठी जो प्रवास भाडेपत्रक आहे ते प्रवास भाडेपत्रक कशा स्वरूपाचं भरायचं, प्रवास भाडे किती मिळत असते, हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की प्रेरिकाताईंना, ICRP ताईंना किती प्रवास भाडे मिळू शकतं प्रत्येक महिन्याला। आपण जी डायरी सादर करीत असतो, प्रेरिकाताईंची मासिक दैनंदिनी, जे काम आपण महिनाभर करत असतो, त्या महिनाभरातील कामाबरोबर जे आपला महिन्याभरातील प्रवास खर्च होत असतो, तालुका कार्यालयाला मीटिंगसाठी असेल किंवा गटाच्या काही कामानिमित्त तुम्हाला बॅनर छापायचा असेल किंवा काही वेगवेगळे जे कामं असतात त्या कामानुसार तुम्हाला कधी ट्रेनिंगसाठी, प्रशिक्षणासाठी जिल्हा कार्यालयाला जावं लागत असेल, त्या सर्व कामांकरता तुम्हाला प्रति महिन्याला किती प्रवास भाडे मिळू शकतं ICRP ताईंना ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आपण इथं उदाहरण दाखल इथं बघतोय आपण प्रेरिकाताईंचं प्रवास भाडे मागणीपत्र कशा स्वरूपाचं आहे। आपण इथं बघतोय की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात असो, तालुक्यात असो, त्या तालुक्याचं तुमच्या तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचं इथं नाव लिहायचं आहे। इथं गेवराई असेल, बीड असेल, बीड जिल्ह्यातील असेल तर बीड जिल्ह्यातील, ऑदर जिल्ह्यातील असेल तर ऑदर जिल्ह्यातील, त्या तालुक्याचं नाव इथं लिहिणं महत्त्वाचं आहे। प्रवास भाडेपत्र मागणीपत्र इथं लिहिलेलं आहे। इथं प्रेरिकाताईंचं म्हणजे ICRP ताईंचं इथं नाव लिहायचं आहे। मी उदाहरण म्हणून इथं शकुंतला नाव घेतलेलं आहे। पद लिहायचं आहे आपल्याला उदाहरण म्हणून, हा हे नाव घेतलेलं आहे। कोणाचं नाव असेल तर ते असं स्वतःचं नाव असं ग्राह्य धरू नका, त्यामुळं आपण उदाहरण म्हणून हे नाव घेतलेलं आहे शकुंतला। तुम्ही ह्या प्रवास भाडे मागणीपत्रकावर स्वतःचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर तुमचं पद लिहायचं आहे, तुम्ही कोणतं पद धारण केलेलं आहे, त्यानंतर तुमचं गावाचं नाव लिहायचं आहे। इथं मी गेवराई तालुका आहे म्हणून इथं आंतरवाली गाव टाकलेलं आहे। इथं तालुका, तुम्ही ज्या तालुक्याचे रहिवासी असाल त्या तालुक्याचं नाव इथं लिहायचं आहे आणि ज्या जिल्ह्याचे रहिवासी असाल त्या जिल्ह्याचं नाव इथं लिहायचं आहे। म्हणून तुम्हाला ही सर्व माहिती आधी पूर्ण लिहायची आहे। त्यानंतर इथं बघतोय आपण अनुक्रमणिका, दिनांक, तपशील, कोठून कोठपर्यंत आणि एकूण प्रवास खर्च। आता इथं बघतोय आपण की मी फक्त उदाहरण म्हणून इथं तारखा घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या तारखा घ्यायचे आहेत, तुमचा जो महिन्यातील प्रवास असेल तो प्रवास भाडं तुम्ही तिथं लिहायचं आहे। मी इथं तारीख झालेली असेल, महिना झालेला असेल, मी फक्त उदाहरण म्हणून इथं तारखा घेतलेल्या आहेत मी, त्यामुळं ह्या तारखा तुम्ही बरोबर खऱ्या समजू नका। त्यामुळं ज्या तुमच्या तारखा असतील त्याच तारखा तुम्ही या प्रवास भाडे मागणीपत्रकामध्ये टाकणं आवश्यक आहे। इथं मी 2 जानेवारी 2022 टाकलेलं आहे तारीख। इथं प्रत्येकानी प्रवासाची तारीख टाकणं महत्त्वाचं आहे प्रत्येक ICRP ताईंनी। इथं तपशील लिहायचा आहे कशासाठी तुम्ही प्रवास केलेला आहे। मी इथं टाकलेलं आहे घरकुल मार्ट बॅनर छपाईसाठी, म्हणजे घरकुल मार्ट जे सध्या संकल्पना सुरू आहे प्रत्येक गावागावामध्ये, तालुक्याला जे घरकुल मार्ट स्थापन केले जात आहे त्या घरकुल मार्टच्या बॅनरसाठी, बॅनरच्या छपाईसाठी। कोठून म्हणजे गाव कोणतं आहे, आंतरवाली कोठपर्यंत, तलवडापर्यंत। इथे टाकलेलं आहे आपण आंतरवाली गावापासून तुमच्या स्वतःचं जे गाव आहे त्या गावापासूनचा तुमचा मला बॅनर छपाई कुठं तलवड्याला होते म्हणून तलवडा मी इथं टाकलेला आहे। जर गेवराईला होत असेल तर इथं गेवराईसुद्धा तुम्ही टाकू शकतात, किंवा तुम्ही ज्या गावचे असाल त्या गावापासून जिथं तुमचं काम आहे गटासंदर्भातच फक्त त्याच कामाचे इथं तुम्हाला प्रवास खर्च टाकायचा आहे। त्यानंतर एकूण प्रवास खर्च किती होत आहे, 60 रुपये। इथं बघतोय आपण 60 रुपये प्रवास खर्च आहे, म्हणजे आंतरवाली ते
तलवडा म्हणजे जायचे 30 आणि यायचे 30 असे एकूण 60 रुपये. त्यानंतर दुसऱ्या वेळेस तुम्ही पहिल्या वेळेस झालं प्रवासाचा खर्च, दुसऱ्या वेळेस सुद्धा 15/1/2022 आढावा बैठक कुठे, पंचायत समिती गेवराई कोठूपासून आंतरवाली ते गेवराई, एकूण खर्च किती लागला, 60 रुपये जायचे आणि 60 रुपये यायचे असे एकूण 120 रुपये. त्यानंतर 20/1/2022 तुम्हाला पुन्हा तालुक्याला GPDP आढावा बैठकीसाठी पुन्हा ICRP ताईंना तालुका कार्यालयात जावं लागलेलं आहे आढावा बैठकीसाठी. कुठपासून आंतरवाली ते गेवराई किती खर्च झाला, जायचा 30 आणि यायचा 30 एकूण 120 रुपये. म्हणजे एकूण किती आपल्याला बघायचं, इथं एकूण इथं टाकायचे आपल्याला एकूण 300 रुपये. म्हणजे इथं अगदी अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा की तुम्ही म्हणता की माझं महिन्यातून 15 दिवस गटाच्या कामाला खर्च झाला, हे तेवढा खर्च मिळत नाही, तर प्रत्येक ICRP ताईंना महिन्याचा 300 रुपयापर्यंतच फक्त खर्च मिळतो. 300 रुपये प्रवास भाडे हे जाणे येण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या गटाच्या कामासाठीच मिळतात. दुसऱ्या वैयक्तिक कामासाठी तुम्ही जर गेलात, गटाचा रेकॉर्ड आणायला गेलात म्हणून त्याचे तुम्हाला पैसे मिळत नाहीत. फक्त जे तुमचं गटाचं काम आहे त्याच कामासाठी तुम्हाला हा प्रवास खर्च 300 रुपयापर्यंत मिळू शकतो. 300 रुपयापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि हे पत्र, प्रवास भाडेपत्र, तुम्ही तुमच्या ICRP डायरी ज्यावेळेस कार्यालयात, तालुका कार्यालयात तुमच्या प्रभाग समन्वयक साहेबांकडे तुमची जी मासिक दैनंदिनी अहवाल आहे म्हणजे डायरी आहे जी सादर करतात, त्या डायरीसोबतच तुम्हाला हे प्रवास भाडेपत्रसुद्धा भरून देणं आवश्यक आहे. त्यामध्ये सर्व तपशील मी सांगितलेला आहे तशा स्वरूपाचा तुम्ही तपशील भरा आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या डायरीसोबत हे प्रवास भाडेपत्रक सादर करू शकता. तुम्हाला 300 रुपयापर्यंत त्याचा मोबदला मिळू शकतो अभियानाकडून, तेही तुमच्या गटाच्याच कामासाठी. त्यानंतर शेवटलेलं बघतो आपण वरीलप्रमाणे, इथं लिहायचं अभियानाच्या विविध कामाकरता प्रवास झालेला असून किती झालेला आहे, 300 रुपये एवढा खर्च झालेला. सदर प्रवास ST वाहनाची उपलब्धता नसल्यामुळे खाजगी वाहनाचा वापर करण्यात आला तरी मला हा देण्यात यावा. म्हणजे तुम्ही ST जर प्रवास केला असेल तर त्याच्यासुद्धा तिकीट तुम्ही त्याच्यासोबत जोडून देऊ शकता, किंवा खाजगी वाहन असेल तर खाजगी वाहनाचं फक्त लक्षात ठेवा की 300 रुपयापर्यंतच तुम्हाला प्रवास खर्च मिळू शकतो. त्यानंतर शेवटीला तुमचं नाव लिहायचं, जे ICRP ताई त्यांचं इथं नाव लिहायचं आहे, पद लिहायचं आहे आणि त्या ICRP ताईंची स्वाक्षरी इथं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर शेवटी तुम्ही हे पत्र तुमचे त्यानंतर तालुक्याला, तुमच्या प्रभाग समन्वयक सरांपाशी किंवा तालुक्याला जी डायरी सादर करतो त्या डायरीसोबत हे पत्र जोडून देणं आवश्यक आहे. त्यानंतर ते तुम्ही प्रवास केलेला बरोबर आहे, चुकीचं आहे, ते तुमचे प्रभाग समन्वयक सर किंवा तालुक्याचे अधिकारी लोक चेक करू शकतात आणि बरोबर असेल तर नक्कीच तुम्हाला 300 रुपयापर्यंत प्रवास भाडे प्रत्येक महिन्याचं गटाच्या कामासाठी जो तुम्ही प्रवास केलेला आहे तो नक्कीच मिळू शकतो, एवढं या व्हिडिओमधून सांगू शकतो. असेच नवनवीन अभियानाच्या माहितीच्या व्हिडिओसाठी नक्कीच आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर महाराष्ट्र माझा व्हीलॉग हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या भगिनींपर्यंत हे चॅनल व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. एवढं सांगतो, धन्यवाद.